नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तापमापी या यंत्राबद्दल माहिती घेऊ। तर तुम्हाला माहित आहे जेव्हा आपण दवाखान्यात जातो तेव्हा डॉक्टर आपण एक यंत्राद्वारे आपले तापमान मोजतो आणि काहीतरी असे पेनासारखे यंत्राने त्यामध्ये काहीतरी पाहतो, तर त्या यंत्राला म्हणतात तापमापी। तर आता तापमापीची रचना आपण पाहूया। तापमापी ही एक अरुंद नळी असते काचेची आणि त्याच्या एका बाजूला फुग्यासारखा भाग असतो आणि त्यामध्ये मर्क्युरी म्हणजेच पारा हा धातू असतो। आणि परंतु आजकाल हा पारा धातू हानिकारक असल्यामुळे त्याच्याऐवजी अल्कोहोल वापरतात। आता हे जे निमुळती टोक आहे याच्यामध्ये जो अल्कोहोल भरले जाते ते उष्णता संवेदक आहे आणि या नळीचा उरलेला भाग जो आहे तो निर्वात आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही आहे, हवा आहे फक्त, निर्वात पोकळी आहे। तर त्याच्या जेव्हा हे अल्कोहोल हे काय करते, सेन्सरसारखा संवेदनसारखं काम करते आणि बाहेरची उष्णता शोषते आणि जेवढं तापमान वाढेल तेवढं हे याच्यामधला जो द्रव्य आहे अल्कोहोल तो वरवर सरकतो आणि आपल्याला तापमान दाखवतो। तर विद्यार्थी मित्रांनो, तापमापीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत। एक प्रकार आहे वैद्यकीय तापमापी। जेव्हा आपण दवाखान्यात जातो डॉक्टर जे तपासतात ते जे तापमापी आहे त्याला म्हणतात वैद्यकीय तापमापी। तर वैद्यकीय तापमापीचे तापमान 35 डिग्री ते 42 डिग्रीपर्यंत मोजते, कारण आपल्या शरीराचे तापमान जे आहे मनुष्याचे तापमान सरासरी 37 डिग्री सेल्सिअस असते, त्यामुळे ते 35 ते 42 डिग्रीपर्यंतचे तापमानसुद्धा मोजू शकते। त्यानंतरची आजकाल जास्त प्रमाणात वापरली जाणारी तापमापी आहे डिजिटल तापमापी। आता डिजिटल तापमापीमध्ये अल्कोहोल किंवा पारा असा कोणताही पदार्थ नसतो, तर त्यामध्ये एक संवेदक असतो ज्यामुळे त्यामध्ये जे तापमान आहे ते एक्झॅक्टली दाखवले जाते। त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे कमाल किमान तापमापी किंवा त्यालाच प्रयोगशाळा तापमापी असे सुद्धा म्हणतात। आता प्रयोगशाळा तापमापीचा आवाका जो असतो तो खूप मोठा असतो, म्हणजे खूप मोठ्या परिसराचे किंवा हवामानाचे तापमान मोजण्यासाठी या तापमापीचा वापर करतात। यामध्ये मोजल्या गेलेले तापमान सुमारे 40 डिग्री सेल्सिअस ते 110 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक किंवा कमी एवढे तापमान आपण मोजू शकतो।